माढा तालुक्यातील दारफळ शिना इथं निराधारांच्या भोजनाची आबाळ होऊ नये यासाठी मातृ पितृ भोजन छत्रानं सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. समाजातील वयोवृद्ध नागरिकांना आजही दोन वेळेस जेवण मिळत नाही, ते आहे त्या परिस्थितीला सामोरे जातात. या गोरगरीब निराधार ज्येष्ठांना वयोवृद्धांना मायेचा आधार देत दारफळ सिना तालुका माढा इथल्या मानाची तुळजाभवानी बहुउद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीनं गावात माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत मातृपितृ भोजन छत्र उपक्रम सुरू केला गेलाय. या उपक्रमाचं उद्घाटन आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. हा उपक्रम निश्चितच वाखाणण्याजोगा असून इतर सामाजिक संघटनांनीही असा उपक्रम सुरू करण्याची गरज निर्माण झाल्याचं आमदार बबनराव शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या उपक्रमाअंतर्गत दारफळ गावातील गरीब आणि निराधार वयोवृद्ध मंडळींना दोन वेळेसचं घरगुती जेवण डब्याद्वारे पोहोच केलं जात आहे. त्यामुळं त्यांच्या जेवणाची चांगली व्यवस्था झाली आहे. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम सुरू केला असून सध्या गावातील 18 निराधार वयोवृद्धांना जेवणाचे दोन वेळेसचे डबे पोहोच करत असल्याचं मानाची तुळजाभवानी मंडळाचे अध्यक्ष भाई विलास उबाळे यांनी सांगितलं.